शिक्षकांनी दिलेल्या अमानुष शिक्षेमुळे विद्यार्थ्यांना मोठी शारीरिक इजा झाल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. चंद्रपुरातील चिमूर मधूनही असाच एक प्रकार समोर आलाय. पाहुयात याविषयीचा हा खास वृत्तांत. लंगडत लंगडत चालणाऱ्या या मुली कसला अभिनय करत नाही किंवा कुणाला चिडवतही नाही. या मुली आहेत चंद्रपूरच्या चिमूरमधील निवासी शाळेतील. या शाळेतील तब्बल 38 मुली अशाच लंगडत चालत आहेत. त्यांच्या पायाला सूज आली आहे. पायाच्या नसा ताणल्या गेल्यानं तीव्र वेदना त्यांना होत आहेत आणि या वेदना त्यांना दिल्यात शाळेतील मुख्याध्यापिकेनंच. मुख्याध्यापिकेनं या मुलींना 150 दंड बैठका मारण्याची शिक्षा दिल्यानं या विद्यार्थिनींची ही अवस्था झाली आहे. या शिक्षेमागील कारण ऐकलं तर तुम्हीही चकित व्हाल. जेव्हा मेडिटेशन सुरू होतं तेव्हा आमची एक प्रोजेक्टवरही वर राहिलेली होती. एकाच बिल्डिंगमध्ये शाळा आणि वसतिगृह एकाच बिल्डिंगमध्ये असल्यामुळे आम्हाला वरती प्रोजेक्टवर आणायला जावं लागलं आणि त्यामुळे आम्ही गेलो. तर त्या जाताना आमच्या शूजचा आणि चपलांचा आवाज झाल्यामुळे असेंब्लीला डिस्टर्ब झाला आणि त्यामुळे मॅमनी HM मॅमनी आम्हाला पनिशमेंट दिली. प्रत्येक क्लासमध्ये 50-50 सिटअप्स मारायला लावल्या. आधी 10, नंतर 20, नंतर 30 म्हणाल्या, नंतर 50 म्हणाल्या, नंतर म्हणाल्या की मी जोपर्यंत थांब म्हणत नाही तोपर्यंत मारतच राहा. तर मुली थांबल्याच नाही. नंतर अशा 2-3 क्लासमध्ये मुलींनी 150 सिटअप्स मारल्या. त्यानंतर त्या खूप आम्हाला वाईट बोलत होत्या. मुली रडत होत्या तरी पण त्यांना काहीच त्याचं काहीच वाईट वाटत नव्हतं. शिक्षेमुळे या विद्यार्थिनी वेदनेनं विव्हळत असतानाही मुख्याध्यापिकेला मायेचा पाझर फुटला नाही. विशेष म्हणजे या मुलींना रुग्णालयात नेण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. घटनेच्या 2 दिवसांनंतर या मुलींना उपचार मिळाले. पण त्यांची पनिशमेंट एवढी सिव्हिअर होती की त्यांना मी जेव्हा एक्झामिनेशन केलं तर त्यांचा लोअर बॅक पूर्ण स्पाझम होता, म्हणजे पूर्ण अकडलेला होता आणि पायाला सूजन होती आणि त्या माझ्याकडे अक्षरशः अशा रडत आल्या होत्या. मी त्यांना त्याप्रकारे मग ट्रीटमेंट दिली आणि पोलीस आणि एज्युकेशन ऑफिसर या दोघांनाही इन्फॉर्म केलं. या घटनेनंतर शाळा मुख्याध्यापिकांवर कठोर कारवाईची मागणी पीडित मुली आणि त्यांच्या पालकांकडून केली जाते. अभिषेक भटपल्लीवार, AM न्यूज, चंद्रपूर.